भारताचे बाल हक्क चळवळीचे कैलाश सत्यार्थी आणि पाकिस्तानची मलाला युसुफ झाई आणि यांना उद्या नॉर्वेची राजधानी ऑस्लो इथं शांततेचं नोबेल पारितोषिक प्रदान करण्यात येणार आहे. बाल हक्क आणि शिक्षण यांसाठी भारतानं केलेल्या प्रयत्नात भारताच्या प्रगतीचं मूळ दडलंय असे गौरवोद्गार मलाला युसुफ झाईनं काढले. मुलांना आयपॅड नकोय, त्यांना पुस्तकाची गरज आहे असं ती म्हणाली. ऑस्लोमध्ये मलाला युसुफ झाई आणि कैलाश सत्यार्थी यांची पत्रकार परिषद झाली. जगात अनेक ठिकाणी युद्ध सदृश्य स्थिती आहे, तिथे सर्वाधिक लहान मुलं भरडली जात आहेत, त्यांना त्यांचे हक्क मिळवून देण्याची गरज सत्यार्थींनी व्यक्त केली. उद्या होत असलेल्या या नोबेल पुरस्कार सोहळ्याचे आपणही साक्षीदार होऊ शकता झी 24 तासवर. वी फाइटिंग फॉर समथिंग विच वी डिझर्व, बिकॉज इन दिस वर्ल्ड इफ वी आर थिंकिंग दॅट वी आर मॉडर्न अँड वी हॅव अचीव सो मच डेव्हलपमेंट, देन वाय इज इट दॅट देर आर सो मेनी कंट्रीज वेअर चिल्ड्रन आर नॉट आस्किंग फॉर एनी आयपॅड ऑर कम्प्युटर एनिथिंग एल्स, वॉट दे आर आस्किंग फॉर इज जस्ट अ बुक अँड जस्ट अ पेन. So why can't we do that? Why can't we just give a book and a pen? Why can't we just give a school to children which can really change their future, which can really change their world? I said it several times that within an hour of the announcement of the Nobel Peace Prize, we have seen so much response and attention and interest and concern from all over the world and from my own country, which I have not seen in all my life. And I can say with full authority that within a day so much attention has been given to the cause of children. शांततेसाठीचा नोबेल पुरस्कार जिंकणाऱ्या मलाला युसुफझाईची थोडक्यात ओळख करून घेऊयात. 17व्या वर्षी शांततेसाठीचा नोबेल पुरस्कार मिळवणारी मलाला सर्वात तरुण नोबेल विजेती ठरली. पाकिस्तानच्या स्वात जिल्ह्यात 12 जुलै 1997 रोजी तिचा जन्म झाला. 13व्या वर्षी तालिबानच्या अत्याचाराविरोधात बीबीसीवर तिनं टोपण नावानं ब्लॉग लिहायला सुरुवात केली. ऑक्टोबर 2012 तालिबान्यांनी मलालावर गोळ्या झाडल्या. प्राणघातक हल्ल्यातून मलाला सुदैवानं बचावली. आंतरराष्ट्रीय स्तरावर तिच्या प्रयत्नांचं कौतुक झालंय. कैलाश सत्यार्थी कोण आहेत तेही पाहूया. बालमजुरांसाठी अविरत झटणारा कार्यकर्ता म्हणून त्यांची ओळख आहे. शांततेसाठीचा नोबेल पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात येणार आहे. 11 जानेवारी 1954 मध्ये मध्य प्रदेशात त्यांचा जन्म झाला. बचपन बचावच्या माध्यमातून 1990 पासून ते बाल हक्कांसाठी संघर्ष करतायत. भारतातील हजारो मुलांची बालमजुरीच्या जोखडातून त्यांनी मुक्तता केली आहे. युनोच्या माध्यमातून विविध देशांमध्ये बाल हक्क जपण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.